सोलापुर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने जागतिक कामगार दिनाचा औचित्य साधून महापौर आणि पालिका आयुक्त यांना निवेदन सादर करण्यात आले. सोलापूर महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने जागतिक कामगार दिन, महाराष्ट्र राज्य स्थापना दिन तसंच सोलापूर महानगरपालिका स्थापना दिनाचं औचित्य साधून महापौर श्री कांचना यन्नम, पालिका आयुक्त पी शिवशंकर, उपायुक्त यांना निवेदन देण्यात आलं. सोलापूर महानगरपालिकेतील 469 रोजंदारी सेवक गेली 35 वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहेत. आस्थागायत त्यातील 98 सेवक मरण पावले आहेत. काही कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. काही सेवकांचं वय 57-58 झालं आहे, तरी देखील त्यांना सेवेत कायम केलं जात नाही. या सेवकांना लवकरात लवकर कायम करण्याचा मार्ग काढावा, 7वा वेतन आयोग कर्मचाऱ्यांना लागू करावा अशा मागण्या या निवेदनातून मांडण्यात आल्या. यावेळी ट्रेड युनियनचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले, सरिता कुलकर्णी, सुलोचना एळमेल्ली, रामचंदन शिवे, मौला नबीलाल सय्यद आदींची उपस्थिती होती. निवेदन असे म्हटलेलं आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये गेली अनेक वर्ष 30-35 वर्षापासून सोलापूर महानगरपालिकेमध्ये बदली रोजंदारी सेवक हे काम करतात. या कोरोनासारख्या महामारीच्या रोगामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या कुटुंबाची पर्वा न करता हे कर्तव्य बजावलेलं आहे. सोलापूर महानगरपालिकेमध्ये हे सेवक काम करत असताना आत्ता त्यांची वय 55-58 अशा पद्धतीचे झालेले आहेत. तर या ठिकाणी या कोरोनासारख्या महामारीच्या रोगामध्ये काम करत असताना त्यांना कुठलंसुद्धा बेनिफिट दिलं जात नाही. तर माझं या ठिकाणी आयुक्त साहेबांना विनंती आहे की साहेब, या कोरोनासारख्या महामारीच्या रोगामध्ये या सेवकांनी आपलं कर्तव्य बजावलेलं आहे, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता या सेवकांनी काम केलेलं आहे. तरी या सेवकांना तरी त्या अनुषंगाने आयुक्त साहेबांनी या सर्व सेवकांना कायम करण्यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, कारण का त्यांना गेल्या बरेच वर्ष झाले त्यांच्यावर अन्याय होत आहे. तरी 7वा येतो त्यांना आपण लवकर लागू करावा.